ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। उल्हासनगर चार येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सर्वत्र घाणीचं साम्राज्य झाल्याने काल अखेर भाजपाचे मंडळाध्यक्ष निलेश बोबडे यांच्यासह खेळाडूंनीच त्या क्रीडा संकुलाची साफसफाई केली। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल असून या संकुलात दररोज विभागातील युवक युवती खेळाडू येतात, मात्र संकुलातील शौचालयात तुटलेल्या अवस्थेत पाण्याचे नळ तुटलेल्या अवस्थेत विद्युत पोलावरील बोर्ड तुटलेल्या अवस्थेत असल्याने सदर ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच क्रीडा संकुलात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। सदर समस्या सोडवून देण्यासंदर्भात भाजपा मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी मनपायुक्त डॉक्टर राजा दयानिधी महापौर लीलाबाई आशान यांच्याकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊनही समस्या सोडवण्यात आली नव्हती। काल अखेर भाजपाचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे मंगेश निर्मळे संतोष वारंग रवी भटकर दीपक गायकवाड मनोज पाटील यांच्यासह तरुण तरुणी खेळाडूंनी हातात झाडू घेऊन क्रीडा संकुलाची साफसफाई केली। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसुरी ब्युरो चीफ ठाणे उल्हासनगर। लहान मुलांना दारूच्या बाटल्या उचलाव्या लागत असतील, दारू पिणारे दारू पितात आणि लहान मुलं जर ते दारूच्या बाटल्या उचलतील तर आपले संस्कार काय लागतील या खेळाडूंना याचा विचार करावा। मी प्रभाग समिती उल्हासनगर महापालिका प्रशासन व आयुक्त साहेबांना विनंती करतो की कृपया आपण हे सगळे पोल रिपेरिंग करून आणि स्वच्छता आणि सगळ्यात मोठा विषय आमच्या VTC ग्राउंडमधला आहे पाण्याचा। जी पाण्याची बोरवेल तिथे 75 लाखाच्या टेंडरमध्ये दिली होती मागील 4 वर्षापूर्वी, ती पाण्याची बोरवेल त्याच्या दुसऱ्याच महिन्यात काढून नेलेली आहे। आजपर्यंत ती बोरवेल पण नाही आहे।